समीकरणाचा परिचय काही गैरसमजुती आज आपण पाहणार आहोत समीकरणाशी संबंधित काही गैरसमजुती काही उदाहरणांवरून आपण समीकरणांबद्दल माहिती घेतली आता त्यांच्याशी संबंधित काही गैरसमजांची माहिती घेऊया गैरसमज एक दिलेल्या पर्यायांमधील समीकरण ओळखा ए के अधिक तीन बरोबर सतरा बी के वजा दोन लहान आहे तीन पेक्षा सी के वजा दोन मोठा आहे तीन पेक्षा डी पाच के अधिक तीन एक समीकरण दोन व्यंजनांमधील संबंध दर्शवते ज्यामध्ये समानतेचे चिन्ह अर्थात साइन ऑफ इक्वॅलिटी हे सांगते की एल एच एस आणि आर एच एस दोन्हीचे मूल्य समान आहे परंतु बऱ्याच बाबतीत मुलांचा असा चुकीचा समज होतो की डाव्या आणि उजव्या बाजूच्या मध्ये मोठ्याचे किंवा लहानाचे चिन्ह असले तरीही त्याला समीकरण म्हणतात ज्यामुळे मुले बी व सी पर्याय उत्तर म्हणून निवडतात इथे पर्याय बी दर्शवतो की डाव्या बाजूचे मूल्य उजव्या बाजूपेक्षा कमी आहे तर पर्याय सी दर्शवतो की डाव्या बाजूचे मूल्य उजवीकडील मूल्यापेक्षा जास्त आहे त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा मुले बरोबरच्या चिन्हाच्या नसण्याकडे लक्ष देत नाही आणि बीजगणितीय राशीलाच समीकरण समजतात त्यामुळे ते पर्याय डी निवडतात जेव्हा अचूक उत्तर ए पर्याय दिला पाहिजे कारण त्यात दोन बाजूंमधील समानतेचे चिन्ह आहे जे समीकरण दर्शवण्यासाठी आवश्यक आहे गैरसमज दोन चला आता दुसरा गैरसमज समजून घेऊ बऱ्याचदा मुले असे मानतात की समीकरणातील उजवी बाजू फक्त संख्या आहे परंतु हे आवश्यक नाहीये समीकरणात डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूस संख्या असू शकते हे आपण एका उदाहरणाच्या मदतीने समजून घेऊया ए अधिक तीन बरोबर अकरा इथे लक्ष देण्याची गोष्ट ही आहे की मुले व्हेरिएबल केवळ डाव्या बाजूस लिहितात आणि उजवीकडे लिहिणे चुकीचे मानतात पण हा चुकीचा समज आहे योग्य समज हा आहे की आपण व्हेरिएबल कोणत्याही बाजूस लिहू शकतो उदाहरणार्थ पंधरा बरोबर पी अधिक तीन जसे आपण इथे पाहू शकतो की एलएचएस आणि एस या दोन्ही दरम्यान समानतेचे चिन्ह आहे म्हणजेच दोन्ही समान आहेत जर आपण दोन्ही बाजूंच्या जागा जरी बदलल्या तरीही एलएचएस आणि चे मूल्य समान असेल म्हणून समीकरण पंधरा बरोबर पी अधिक तीन आणि पी अधिक तीन बरोबर पंधरा दोन्ही समानच असतात गैरसमज तीन चला आता आणखी एक गैरसमज समजून घेऊ बऱ्याचदा मुले असा विचार करतात की आरएचएस नेहमी समीकरणाचे उत्तर असते परंतु हा एक गैरसमज आहे प्रत्येक समीकरण हे केवळ उत्तरच देत नाही तर समान असणाऱ्या दोन पक्षांमधील संबंध दर्शवते जे योग्य आहे चला आता ह्या समीकरणाला बघूया मुले विचार करतात की इथे x एक्सची किंमत अकरा आहे परंतु हा चुकीचा समज आहे योग्य समज हा आहे की या समीकरणातील x अधिक पाच चे मूल्य अकराच्या बरोबर आहे जे समीकरण सोडवल्यावर एक्सचे मूल्य देईल आज आपण पाहिले समीकरणाशी संबंधित गैरसमज आशा आहे की हा व्हिडिओ आपले समीकरणांशी संबंधित बरेच गैरसमज दूर करेल आणि समीकरणाविषयीची आपली समज आणखी पक्की करेल धन्यवाद